बघा, भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला संपवण्यासाठी गद्दार गटाला गद्दार गटाची निर्मिती केली, आणि त्या गद्दार गटाला गद्दार गटाचा जेवढ्या दिवस वापर करायचा आहे तेवढं ते करणार, नंतर फेकून देणार हे निश्चित झालेलं आहे, आणि ते आता सिद्ध होत आहे. अजित पवार गटाचं सुद्धा तसंच आहे. आता त्याची गरज त्यांना राहिलेली नाही आहे, आणि म्हणून ह्या लोकांना झुलवत ठेवायचं, भिकेचा तुकडा टाकायचा, त्या पद्धतीने मंत्रिपदाचे तुकडे जे टाकतोय ते हवं असेल तर घ्या, नाहीतर चालते वा, अशा पद्धतीची भाजपची जी नीती आहे ही आता त्यांना कळून चुकलेली आहे. त्यामुळे त्यांच्यासमोरसुद्धा, म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासमोरसुद्धा आता पर्यायच नाही. भाजप जो तुकडा टाकेल तो चाटण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहिलेला नाही आहे. त्या काँग्रेसच्या अंतर्गत प्रश्नामध्ये मी काही बोलणार नाही आहे, पण मी वाचलं की विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा ह्या पराभवाला, महाराष्ट्रातल्या पराभवाला नाना पटोले यांनाच जबाबदार धरलेला आहे, आणि त्यामुळे त्याच्यातून कदाचित राजीनामा देत असतील ते. बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री हा स्थानिक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा होणारच नाही, तर नेहमीप्रमाणे आयात केला जाणार, आणि त्यामुळे इथल्या एकाला कोणाला तरी जर संधी मिळाली तरी पालकमंत्रीपद मात्र त्यांना न मिळता ते बाहेरच्यानाच मिळणार हे निश्चित आहे. प्रमोद जठरांचा जीव ते रिफायनरीमध्ये अडकलेलंच आहे, मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, त्याच्या बाहेर ते जाऊ शकणार नाही. याचं कारण असं आहे, शेकडो एकर जमीन जी हा अशा दलालांची जी आहे ना, त्या दलालांच्या हितासाठी प्रमोद जठारांना रिफायनरी हवी, कोकणच्या हितासाठी नव्हे. मला अजिबात वाटत नाही तसं. शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार जर गेले असेल, एक पारिवारिक संबंध म्हणून गेलेले आहेत, पण त्यामध्ये पुन्हा एकदा शरद पवार गट अजित पवार गट एकत्र येतील ही अजिबात सुतराम शक्यता नाही आहे. शिंदे गटाला सुद्धा गृहमंत्रीपद त्यांच्या आयुष्यात मिळणार नाही. भाजपाच्या श्रेष्ठींकडून जी काय मंत्रिपदाची भीक घातली जाईल ती त्यांना झोळीत घ्यावीच लागेल. आम्ही 100% तयार आहोतच. मुंबई महापालिका ज्या पद्धतीने वर्षानुवर्ष मुंबईकरांनी उद्धव साहेबांवर आणि बाळासाहेबांवर विश्वास ठेवून जी त्यांच्या हाती सोपवलेली आहे, ती मुंबईत सुरक्षित आणि सुदृढ ठेवण्याचं काम केलेलं आहे, हाच विश्वास पुनश्च एकदा मुंबईकर उद्धव साहेबांवर ठेवतील आणि मुंबई महापालिका आमच्या ताब्यात देतील अशी मला खात्री आहे. आणि बॅलेट पेपर शिवाय पर्यायच नाही आहे, पण EVM घपला करता येतो, बॅलेट पेपरमध्ये करता येत नाही, म्हणून त्यांना EVM हवी आहे. आज मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा प्रत्यक्ष झालेल्या मतदानामध्ये, म्हणजे पोस्टल मतं असतील किंवा इतर अधिकाऱ्यांचे असतील, त्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 143 ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत, आणि EVM ज्यावेळेला सुरू झाली त्यावेळेला ते मागे गेलेले आहेत. त्यामुळे EVM ही भाजपाने पोचलेलं ते बांडगुळ आहे. वैभव हा, वैभव नाईक हे लढवय्या कार्यकर्ते आहेत, ते पराभवाने खचून जाणारे नाहीत, आणि वैभव नायकांचा झालेला पराभव हा मेरिटवर झालेला नाही आहे, तो गडबडीने आणि घपलेबाजीने केलेला त्यांचा पराभव आहे. त्यामुळे वैभव नाईक पुनश्च एकदा आमदार होणार या कुडाळ मालवणचे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.